CAA आणि NRC या दोन मुद्द्यांच्यावर ही जी काही बिल हे झालं संसदेमध्ये हे सबमिट झालं आणि त्याच्यामुळे तो ॲक्ट तयार झाला. याच्या अनुषंगानं संपूर्ण भारतभर भारत पेटलेला आपल्याला दिसून येतो. वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं दिसत आहेत आणि या आंदोलनामध्ये समस्त भारत उतरलेला आहे. म्हणजे सगळ्याच जे काही सगळे आपले आपले प्रोफेशन घेऊनसुद्धा लोकं उतरले आहेत. याच्यामध्ये चित्रपटसृष्टीतली बरीचशी मंडळी, जसं की आपण नाव घेऊया, भट साहेब असतील किंवा स्वरा भास्कर असेल, असे वेगवेगळे कलाकारसुद्धा हे आंदोलनामध्ये उतरताना दिसलेले आहेत, आपल्याला बघायला मिळाले. पण या आंदोलनांचा उतरलेला असतानासुद्धा आंदोलन हा कलम 19 प्रमाणे, भारतीय संविधानातील कलम 19 प्रमाणे हक्क जरी असला तरीसुद्धा हा हक्क वापरायचा की नाही वापरायचा असा बऱ्याच कलाकारांना प्रश्न पडलेला आहे. कारण आज कालचं स्टेटमेंट बघितलं अजय देवगणचं, तर अजय देवगण म्हणतो की मी CAA मुद्द्यावर जर बोलायला लागलो तर माझा तानाजी चित्रपट बंद पडेल. ही भीती का असावी? मी माझं स्वातंत्र्य भोगू शकत नाही आहे, माझा अभिव्यक्ती भोगू शकत नाही आहे, इतकी भीती कलाकारांना का पडावी? आपण एका अराजकतेच्या वाटेवर चाललेलो आहोत आणि ही अराजकता थांबायची असेल तर आपल्याला हे सगळं समजून घ्यायला हवं. याच्या पाठीमागची भूमिका काय आहे ते समजून घ्यायला हवं. आपण आपला आवाज बुलंद करायला हवा लोकातल्या, हे त्याचं म्हणणं चुकीचं असो किंवा बरोबर असो, पण लोकांनी त्याच्या बोलण्याच्या अधिकारावर गदा आणता कामा नाही आहे. हे बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. समर्थात राहण्याचा आणि विरोधात राहण्याचा हा अधिकार प्रत्येकाला आहे. तो अधिकार बजावला पाहिजे. त्या अधिकार बजावण्यासाठीची भीती कुणालाही वाटता कामा नये यासाठी आपण या सगळ्यांच्या सोबत राहूया. अजय देवगणनं खुलेआमपणानं बोलावं, त्याच्या चित्रपटावर कुठली इम्पॅक्ट होईल अशी भीती त्यांना बाळगू नये, खुलेपणानं त्यांना त्याचं याबद्दलचं मत व्यक्त करावं.